गावटी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगून असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. यावेळी संबंधिताकडून एक गावटी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात पुसदच्या डीपी पथकाला यश आले आहे. मोहम्मद याहिया अब्दुल अजीज राहणार हनुमानवाड तालुका उमरखेड, शेख रेहमान शेख इस्माईल राहणार टिळकवाड तालुका उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एक गावटी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह 5 जिवंत काडतूस, अंदाजे 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. सदरची कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, पंकज अतुलकर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख PSI अनिल सावळे, प्रफुल्ल इंगोले, शुद्धोदन भगत, आकाश बाबुळकर इत्यादींनी ही कारवाई पार पाडली.